अध्यक्ष साहब, उद्या महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीचं कसं आहे, पालखी वगैरे निघणार आहे का? प्रतिवार्षिकप्रमाणे नित्यपूजा ही जी आहे महाशिवरात्रीला ही होणारच आहे। पालखी ही संध्याकाळच्या 4 वेळेमध्ये मंदिरामध्येच निघून कमी संख्येच्या भाविकांच्या ऐवजी ब्रह्मवृंदांनीच ती तिथलच्या तिथेच करून तिची सांगता करावी। आज दुसरे कार्यक्रम वगैरे काय? दुसरे कार्यक्रम वगैरे काहीच नसतात। सायंकाळी रात्री महापूजा होऊन त्याची सांगता होत असते महाशिवरात्रीची, त्या पद्धतीनुसार सांगता होणार आहे। आणि भाविकांना एक विनंती करत आहे की कुठल्याही प्रकारे भाविक वर्गाने देवस्थानला सहकार्य करणे आणि पोलीस प्रोटेक्शनला सहकार्य करून देवस्थानला सहकार्य करून महाशिवरात्र ही शांततेत पार पाडणे, घरी बसूनच त्याची स्वतःच्या घरीच त्याची पूजा अर्चा करून महाशिवरात्रीची सांगता कर। सर्वेश्वर वसंतराव शुक्ल अग्निहोत्री, मी या मंदिराचा मुख्य पुजारी आहे। परत काका, तुमची वय? माझं वय 62 वर्ष। बरं, उद्या महाशिवरात्री आहे, याच्या अगोदर असा काळ पाहिले तुम्ही बंद आहे महाशिवरात्रीचे निमित्त? आम्ही लहानपणापासून या मंदिरामध्ये श्रावण महिनाभर रोज आमच्या सवंगड्या सहित पाणी घालायला 20 ते 25 जणांचं आमचं मित्रमंडळ इथे पहिल्यापासून पाणी घालण्यासाठी येतं। आजपर्यंत असा कधीही आमच्या आयुष्यात प्रसंग आला नाही की महाशिवरात्री मंदिर बंद आहे, असं आजपर्यंत एकही प्रसंग आलेला नाही। आता उद्या महाशिवरात्री आहे, तर मग काय धार्मिक वगैरे पालखी वगैरे निघणार आहे का? उद्या महाशिवरात्री निमित्त आज पिढ्यान पिढ्या परंपरेप्रमाणे चालत आलेली महादेवाची पालखी निघेल। पूर्वी महादेवाची पालखी ही कृष्णेश्वर मंदिरातून शिवालय तीर्थ जे आहे तिथं सांगा ते रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।